सर्व सायक्लिस्टना हे संपूर्ण अंतर फिनिश केल्यानंतर एक चांगला आकर्षक मेडल मिळणार आहे आणि जवळपास 1,10,000 कॅश प्राइस या सर्व सायक्लिस्टना आपण देणार आहोत आणि त्याच पद्धतीने आकर्षक चषक सुद्धा साधारण 16-35 वयोगट 35-55 वयोगट आणि 55+ वयोगट अशा वेगवेगळ्या वयोगटासाठी आपण देणार आहोत. तो 20 ऑक्टोबर 2024 ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आता नुकत्याच निवडणुकाही होत आहेत तर निवडणुकीची जी जनजागृती आहे ती या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. उत्कृष्ट ट्रॉफी मेडल ज्याप्रमाणे मिळणार आहे तसं या स्पर्धेला निवडणूक आयोगाबरोबरच पर्यटन संचालनालय, RDCC बँक, लायन्स क्लब, सुवर्ण सूर्य फाउंडेशन या सर्व संस्थांचं बहुमोल सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या कोकण कनेक्टिव्हिटी मुवमेंटच्या अंडर आपण एकत्र घेतोय, ज्याची सुरुवात रोलर कोस्टर सायक्लोथॉन पासून होते 20 ऑक्टोबर 2024. त्याच्यानंतर 5 जानेवारी 2025 कोकण कोस्टल मॅरेथॉन आहे आणि 23 मार्च 2025 गणपतीपुळे अल्ट्रा अशी नवीन आपण कन्सेप्ट रत्नागिरीमध्ये आणतोय. या सगळ्यात जास्तीत जास्त खेळाडू कसे रत्नागिरीमध्ये येतील हे आपण पाहतोय. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने हे जे अंतर होतं 50 किलोमीटरचं त्याचं जे बेंचमार्क होतं ते 1 तास 40 मिनिटं 1 तास 45 मिनिटाचं होतं. आमच्यापुढे जो सगळ्यात फास्ट चालवणारा होता तो एवढ्या वेळेत हे अंतर पार करायचा. मागच्या वर्षी जे सायक्लिस्ट आले होते त्यात पहिला आला 1 तास 22 मिनिटाचा. सो रत्नागिरीमध्ये जे सायक्लिंग करतायत किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे आणि आपली कॉम्पिटिशन जर करायची असेल तर कुठल्या वेळेबरोबर ती कॉम्पिटिशन आहे हे सर्व त्यांना कळलं पाहिजे. या दृष्टीने हे उपक्रम आपण वेगवेगळ्या पद्धतीने राबवतोय आणि फक्त रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब किंवा वेगवेगळ्या संस्था नव्हे तर पणसोप हायस्कूल असेल, पावस हायस्कूल असेल, पावस रिक्षा संघटना असेल, ट्रॅफिक पोलीस, शहर पोलीस, पूर्णगड पोलीस, प्रांत ऑफिस, जय हनुमान मंडळ या सगळ्या वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून एका क्लब पुरती ही रोलर कोस्टर सायक्लोथॉन न राहता सर्व लोकांची सर्व कोकणवासियांची ही मॅरेथॉन होते. पहिल्या दिवसापासून सन्मानिक पालकमंत्र्यांचं भरीव सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि कुठल्या राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर एक रत्नागिरीकर किंवा कोकणवासीय म्हणून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याचं सहकार्य या सर्व प्रकारच्या सायकलिंग उपक्रमांना लाभलेलं आहे. आपण सायकल संमेलन केलं होतं, या सायकल संमेलनाचं उद्घाटन उद्योजक अण्णा सामंत यांनी केलं होतं. तर या सगळ्यांच्या माध्यमातून हे हा जो सायकलिंग उपक्रम आहे हा कशा पद्धतीने पुढे न्यायचा हे आम्ही दरवेळेला ठरवत असतो. दर 2-3 महिन्यांनी आमची एक मीट होते, जास्तीत जास्त नवनवीन एम आपण ठरवतो आणि ती अचीव करण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच कोल्हापूरला ट्रायथलॉन स्पर्धा झाली, त्या कोल्हापूरच्या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून जे सायक्लिंग करत होते असे जवळपास 8 ते 9 जण सहभागी झाले होते आणि त्या 9 जणांनी वेगवेगळी अंतरं जी आहेत ती योग्य वेळेत यशस्वी पद्धतीने पूर्ण केली. आपल्यामध्ये लोह पुरुष विनायक पावसकर आहेत, त्यांनी ते 7.5 तासामध्ये संपूर्ण अंतर पार केलं होतं 70.3 किलोमीटरचं, म्हणजे याच्यात 1.5 किलोमीटरचं स्विमिंग, 1.9 किलोमीटरचं स्विमिंग आहे, त्याचप्रमाणे 90 किलोमीटर सायकलिंग आहे आणि 21 किलोमीटरचं रनिंग आहे. तर हे संपूर्ण अंतर विनायकजीने 7.5 तासामध्ये पार केलं आहे. सुपर एंडोरियर महेश सावंत आहे, त्यांनी ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रॅथलॉनमध्ये डॉक्टर नितीन संघर सहभागी झाले होते आणि बाकी सर्व जण आहेत ते वेगवेगळ्या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होतात. दर्शन जाधव सर मागच्याच महिन्यामध्ये सुपर एंडोनियर झाले, तर 200 किलोमीटर 300 किलोमीटर 400 किलोमीटर आणि 600 किलोमीटर अशा पद्धतीने त्यांनी हे सायकलिंग टाइम बाऊंड वेळेमध्ये पूर्ण केलेले. सो या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत या सायकलिंग क्लबच्या माध्यमातून केल्या जातात. दीपक पवार सर आता होते, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था होते. त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी हे सगळे जे अचीवर्स आहेत यांचे आपण भेटून कॉमन सत्कार देखील करतो रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या माध्यमातून. लायन्स क्लबचं एक गरीब योगदान याच्यामध्ये आहे, आपली जी गुढी बॅग आहे त्याच्यामध्ये लायन्स क्लबचाही एक सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये आहे. तर आपल्या सर्वांना याची प्रेस नोट मिळेलच, तरी देखील जास्तीत जास्त पब्लिसिटी आपण सर्वांनी करावी, जास्तीत जास्त